हॅलो जो गेम आपण आत्ता बघणार होतो एकोणीसशे अठरा साली खेळला गेला होता खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला होजे राहुल कपाबलांका का आणि काळ्या बाजूला फ्रँक मार्शल तर हा जो डाव होता तो मार्शल अटॅक किंवा मार्शल गॅम्बिट या चालीमुळे खूप जास्त गाजला असं मानलं जातं की मार्शल अटॅक पहिल्यांदाच या डावात खेळला गेला होता आणि याबद्दल एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे असं म्हटलं जातं की मार्शल अटॅक हा जेव्हा फ्रँक मार्शलने शोधून काढला तो या डावात एकोणीसशे अठरा साली खेळायच्या प्रत्यक्ष आठ वर्ष आधी शोधून काढला होता पण आठ वर्ष त्याने तो डाव कधीही कोणाविरुद्धही वापरला नाही त्याचे कारण तो कोणालाही कळावा आणि मोठे जे ग्रँडमास्टर आहेत ते त्या डावाच्या प्रमाणे आपल्या डावाचं प्रिपरेशन करू नयेत यासाठी त्याने तो आठ वर्ष डाव कोणत्याही सामन्यामध्ये खेळला नव्हता तो एका अशा संधीच्या शोधात होता की जिथे एखादा मोठा खेळाडू समोर असेल आणि तो मोठा खेळाडू म्हणून त्याने होजे राहुल कपाब याला निवडले आणि या डावामध्ये सर्वात पहिल्यांदा मार्शल अटॅक खेळला गेला होता तर डावाची सुरुवात कपाब केली ई फोर उत्तर आले ई फाईव्ह नाईट एफ थ्री नाईट सी सिक्स बिशप बी फाईव्ह लोपेज ओपनिंग आहे ए सिक्स ऑर्फी डिफेन्स बिशप ए फोर नाईट एफ सिक्स कॅसल बाय व्हाईट बिशप ई सेवन रुप ई वन बी फाईव्ह बिशप बी थ्री कॅसल बाय ब्लॅक सी थ्री आणि पांढऱ्या खेळाडूने सी थ्री ही चाल खेळल्यानंतर हा जो सेटअप आहे या सेटअप नंतर फ्रँक मार्शलने खेळलेली चाल होती मार्शल अटॅक डी फाईव्ह याला मार्शल अटॅक किंवा मार्शल गॅम्बिट असंही म्हणतात जिथे काळा खेळाडू आपलं प्याद सॅक्रिफाईस करतो पण त्या बदल्यामध्ये आपले जे मोहरे आहेत ते फार वेगाने ऍक्टिव्हेट करता येतात डी फाईव्ह ही चाल खेळल्यानंतर आता ब्लँकाने देखील ही सुरुवात त्यावेळी पहिल्यांदाच पाहिली होती त्यामुळे या चालीसाठी काही वेगळं प्रिपरेशन त्याने केलं असण्याची शक्यता खूपच कमी आहे पण या परिस्थितीत त्याने खेळलेली चाल होती ई टेक्स डी फाईव्ह नाईट टेक्स डी फाईव्ह नाईट टेक्स ई फाईव नाईट टेक्स ई फाईव्ह रुपटेक्स इ फाईव्ह नाईट एफ सिक्स म्हणजे आपण पाहिलं की काळ्या खेळाडूने आपलं प्याद नक्की सॅक्रिफाईस केलेलं आहे पण त्या बदल्यामध्ये पांढऱ्या खेळाडूची जी पांढऱ्या खेळाडूची ही जी किंग साइड आहे त्या किंग साइडवरती त्याने वजीर उंट आणि घोडा हे सगळे त्या साइडला आणून त्याच्यावरती अटॅक केलेलं आहे त्याच सोबत आता हे पांढरे स्क्वेअर देखील राजासमोरचे ओपन झालेले आहेत जर हा उंट इथे घेतला तर पांढऱ्या राजाचे डायगोनल्स हे दोन उंट कव्हर करतील आणि मार्शल अटॅकचा हेच इम्पॉर्टन्स आहे की जिथे प्याद सॅक्रिफाईस होतं पण पांढरा राजा हा फायरिंग लाईन मध्ये येतो पुढची चालू होती रुक इवन बिशप डी सिक्स मी म्हणालो की आता हा उंट या डायगोनलवरती सेट केलेला आहे एच थ्री नाईट जी फोर आणि आपण बघू शकतो की आता या घोड्याला कोणाचाही सपोर्ट नाही हे प्याद हा घोडा मारू शकतो पण जर या प्यादाने हा घोडा मारला तर हा वजीर इथे येईल आणि इथं चेकमेट होण्याची चे शक्यता ही खूप जास्त आहे त्यामुळे कदाचित राजाला या पांढऱ्या घरात यावं लागेल पांढऱ्या घरात आला तरीही काळा खेळाडू वजीर इथे आणून हा राजा बाहेर काढू शकतो म्हणजेच सॉरी आ... ही चाल खेळल्यानंतर पांढऱ्या खेळाडूने काही चुकीची चाल खेळली समजा राजा इथे घेतला तर हा वजीर इथे येऊ शकतो आता राजाला इथे यावं लागेल मग कदाचित हे प्याद मारलं जाऊ शकत तर ही अशी बोर्ड परिस्थिती येईल की जिथे पांढऱ्या खेळाडूचे कोणतेही पीसेस ऍक्टिव्हेट नाहीयेत काळ्या खेळाडूचे जवळपास सगळे पीसेस ऍक्टिव्हेट आहेत आणि पांढरा राजा हा मेटिंग नेटमध्ये आहे लगेच मेट झाला नाही तरी पांढरा खेळाडूची परिस्थिती ही खूप बेकार आहे हा सगळा मार्शल गॅम्बिट किंवा मार्शल अटॅकचा सेटअप होता की जिथे जर चाली व्यवस्थित चालल्या तर पांढरा खेळाडूची परिस्थिती ही अशी काहीशी होऊ शक होऊ शकते म्हणूनच नाईट जी फोर यानंतर हे प्यादाने घोडा मारणं थोडस डेंजरस होतं त्यामुळे कपा ब्लांकाची चाल होती क्वीन एफ थ्री त्याने हा घोडा मारला नाही तर या राजाच्या किंग साईडला सपोर्ट म्हणून वजीर आणलेला आहे क्वीन एच फोर पण तरीही मार्शलने हा घोडा काही हलवला नाही तो हे प्यादाने हा घोडा मारावा असाच प्रयत्न करतोय डी फोर टेक्स एफ टू रूक ई टू बिशप जी फोर एच टेक्स जी फोर बिशप एच टू चेक किंग एफ वन बिशप जी थ्री म्हणजे आतापर्यंत जर आपण गेम बघितला तर तुम्हाला कळला असेल की काळ्या खेळाडूने आपलं प्याद जरूर ग... सॅक्रिफाईस केलं पण त्या बदल्यामध्ये त्यांनी पांढरा राजा असा एका कोपऱ्यात कोंडलेला आहे अर्थात समोर खेळणारा खेळाडू द ग्रेट कपाबलांका आहे म्हणून तो एवढा वेळ डिफेंड तरी करू शकतोय कदाचित दुसरा कोणता सामान्य खेळाडू असता तो आतापर्यंत चेकमेट झालाही असता पुढची चालू होती रुक टेक्स एफ टू क्वीन एच वन चेक किंग ई टू बिशप टेक्स एफ टू बिशप डी टू बिशप एच फोर क्वीन एच थ्री रुक् टेक्स इ एट सॉरी रुक्ट चे किंग डी थ्री क्वीन एफ वन सी टू बिशप एफ टू क्वीन एफ थ्री क्वीन जी वन बिशप डी टू सी डी सी फिटेक् फिशप सी फाईव्ह बी फोर बिशप डी सिक्स ए फोर ए फाईव्ह एट एक्स बी फाईव्ह एट एक्स बी फोर रुक ए सिक्स बिशप टेक्सी थ्री म्हणजे आपण पाहिलं सॉरी बी टेक्सी थ्री आता आपण पाहिलं की अशी परिस्थिती आहे की काळ्या खेळाडूकडे एक दोन तीन आणि चार मोहरे तर एक दोन तीन चार प्यादी तर पांढऱ्या खेळाडूकडे एक दोन तीन चार आणि पाच मोहरे तर तीन प्यादी आहेत म्हणजेच पांढऱ्या खेळाडूकडे एक मोहरा जास्त आहे पुढची चालू होती नाईट टॅक्सी थ्री बिशप बी फोर बी सिक्स बिशप टॅक्सी थ्री बिशप टॅक्सी थ्री एच सिक्स बिशप बी सेवन रूक ई थ्री या वजीराच्या सपोर्टने हा हत्ती इथे आणून काळ्या खेळाडूने आता वजीराने आणि उंट दोन्ही ट्रॅप करायचा प्रयत्न केलेला आहे पुढची चालू होती बिशप टेक्स एफ सेवन चेक आणि फ्रँक मार्शल म्हणजे काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली कारण आता जर हत्तीने हा उंट मारला तर कदाचित पांढरा खेळाडू इथून चेक देईल आता राजाला इथे यावं लागेल इथे जरी आला तरी कदाचित ही अशी काहीशी परिस्थिती पर बोर्डवर निर्माण होऊ शकते की जिथे आता पांढऱ्या खेळाडूकडे दोन वजीर आणि एक हत्ती आहे तर काळ्या खेळाडूकडे केवळ एक हत्ती आणि एक वजीर आहे किंवा बिशप टेक्सेफ सेवन चेक यानंतर जर हा राजा इथे घेतला तर हे पण चूक होऊ शकत कारण कदाचित यानंतर ही अशी परिस्थिती बोर्डवर निर्माण होऊ शकते की जिथे काळा खेळाडू अशा प्रकारे अडचणीत येऊ शकतो हे सर्व कॅल्क्युलेशन लक्षात घेऊनच बिशपटेक्स एफ सेवन चेक या चालीनंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि कपाबलांकाने हा डाव जिंकला पण हा सर्व डाव जो गाजला तो मार्शल अटॅक ओपनिंगसाठी जी होती डी फाईव्ह या चालीनंतरचा हा सेटअप हा होता मार्शल अटॅकचा सेटअप आणि आपण पाहिलं की हा सेटअप रचल्यानंतर काळ्या खेळाडूने अतिशय वेगाने आपले मोहरे ऍक्टिव्हेट केले आणि पांढरा राजा जो होता तो एका कोपऱ्यात कोंडून ठेवला होता ही मार्शल गॅम्बिटची पॉवर आहे अजून एक सांगायचं म्हणजे बिशप टेक एफ चेक यानंतर काही वेरिएशन मी मुद्दामून दाखवलेली मुद्दा नाहीयेत पण जर राजा चेकमेट कसा होईल याचा जर तुम्हाला काही अंदाज लावायचा असेल तर ती तुम्ही वेरिएशन जरूर ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर रिप्लाय करा आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा मी नवीन नवीन गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद